नमस्कार, मी आशा. आपण पाहत आहात डिस्कवरी न्यूज. डिस्कवरी न्यूजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी. आमदार गणपत गायकवाड यांच्या प्रयत्नाने मंजूर करण्यात आलेल्या कामांचा भूमिपूजन सोहळा आज आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गणपत गायकवाड यांच्या हस्ते संपन्न झाला. पूर्वेतील अनमोल गार्डन रस्त्यालगत RCC गटार बनविणे तसेच द्वारली गावातील आकाश गायकर ऑफिस ते आमकार टोकरे चाळीपर्यंत रस्ता काँक्रीटीकरण करणे, 22 लक्ष निधी श्री राम म्हात्रे यांच्या घरापासून ते श्री विठ्ठल पाटील यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रीटीकरण करणे, 22 लक्ष निधी. आदरणीय डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी कमांते भाई कोतवाल चौकापर्यंत रस्ता काँक्रीटीकरण करणे, 1,91,00,000 निधी श्री राम म्हात्रे ते श्री विठ्ठल पाटील यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रीटीकरण करणे, 45 लक्ष निधी श्री मलंग मुख्य रस्ता ते राजाराम कॉलनीपर्यंत रस्ता काँक्रीटीकरण करणे, 35 लक्ष निधी आप्पाजी नगरचा क्रमांक 1 ते श्री स्वामी समर्थ कॉम्प्लेक्सपर्यंत रस्ता काँक्रीटीकरण करणे, 25 लक्ष निधी. या कामांचा भूमिपूजन सोहळा पार पडला. यावेळी माजी उपमहापौर मोरेश्वर भोईर, श्याम पाटील, राजेंद्र वारे, कैलास काळे, तानाजी सुतार, राजेश द्विवेदी, उपेंद्र दुबे, नवीन झा, साखरे सर, नसीम शेख, राकेश सिंग, लक्ष्मीकांत लोखंडे, SK चव्हाण, अरविंद नायर, AR हकीम, प्रगती मोरेश्वर भोईर, नीलिमा भोईर, रागिनी काळे, जयश्री कोळपे, राजा चव्हाण, मुक्ता लोखंडे, आशा भिसे, माया श्रेष्ठ, संध्या पटेल, सुषमा धर्माधिकारी, रचना डोंगरे, वैशाली साखले, रुपाली पानसरे, स्नेहा येवले व अभिमन्य चिकनकर, महेश चिकनकर, आकाश गायकर, राम पवार, महेंद्र फुलोरे, अनिल चिकनकर, विश्वनाथ फुलोरे, सुनीता चिकनकर, उर्मिला चिकनकर, संध्या फुलोरे, महेश चिकनकर, अनिल चिकनकर, दर्शना चिकनकर, संजय ठाणे, सदानंद राणे, शुभांगी राणे, दीपक रसाळ, अरविंद रसाळ, नितीन चिकनकर, गोपी रसाळ, रमेश पाटील, कमलाकर पाटील, रवी राणे, कोमल राणे, दीपू रसाळ, लीलर राणे, एकता चिकनकर, शिवाजी फुलोरे, विठ्ठल चिकनकर व इतर स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तुम्हाला नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आता येत आहे दिवाळी, सामायिक परीक्षा येईल, त्याबद्दल तुम्हाला सर्वांना बेस्ट ऑफ लक. आपल्या सर्वांचे लाडके सन्माननीय नगरसेवक अभिमन्यू शेठ गायकवाड यांच्या प्रयत्नाने आपल्याकडे जी समस्या होती, इथे जी गटर आहे बाजूला, ती गटर ही पूर्णपणे ओपन बांधली गेलेली आहे. तर त्या गटरचा आपल्याला पूर्ण बंदिस्त हे गटारीचं काम करायचं आहे. तर या गटारीच्या कामासाठी अभिमन्यू शेठ गायकवाड तसेच आपले सर्व कार्यकर्ते यांनी पाठपुरावा करून आपले सन्माननीय आमदार गणपत शेठ गायकवाड यांच्याकडे निधीसाठी मागणी केली. आणि आपल्या आमदारांनी, आमदारांचा स्वभाव आहे कोणाचाही शब्द खाली पडू देत नाही, तर त्यांनी आपल्या सर्वांच्या विनंतीला, सर्व नागरिकांच्या विनंतीला मान देऊन आपल्याला जवळजवळ 25 लक्ष निधी उपलब्ध करून दिला. तर या कार्यक्रमाचं आपण उद्घाटन ठेवलेलं आहे आज. तर या उद्घाटनासाठी आमदारांच्या सौभाग्यवती सुलभाताई गणपत शेठ गायकवाड ह्या उपस्थित झालेल्या आहे. आपण त्यांचं सर्वांच्या वतीने टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. त्यांच्या वतीने आभार मानतो की तुम्ही आम्हाला वेळ दिला. तसेच आमदार साहेबांचेही धन्यवाद देतो की या नागरिकांची समस्या लक्षात घेऊन त्यांनी निधी उपलब्ध करून दिला. त्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांनी आमदार साहेबांचंही टाळ्यांच्या गजरात. कुलाचारी नामी येतोबाचे तुका म्हणे गुण चंदनाच्या अंगी आणि पैसे तुम्ही जगी संत जन मायबाप हो. शोभाताई आज तुमच्या समोर हा माणूस बसला आहे. आज हा लॉकर घेऊन तर तुमच्या एरियामध्ये 35 वर्ष हमाली केलेला महात्मा आहे हा. तुमचं नाम असेल भगवान शेठ, तुमच्या हे संतापात की म्हणजे आवाज देऊन आले नाही संत जनानो. आणि ह्या आज नगरीमध्ये आहेत संत जनानो. आणि या नगरीवर तुम्ही लक्ष ठेवा. आणि तुम्ही ठेवताल हे दासला अपेक्षा आहे. दास लय दिवस 35 वर्ष. आणि ज्या वेळेस माताजीचा गणपती ठाण्यामध्ये पहिला दुसरा नंबर येत होता आणि दास सेवेला असायचा, तर तुमच्या चरणावर विनंती आहे. आणि तुम्ही कुठे म्हणता गेला आम्हीचं विचार उभा आहे. आणि आमचं कार्य तुमच्याशी होणार नाही. जनता पार्टी आणि शोभाताईच्या नावानं चांग भर
ब्युरो रिपोर्ट, डिस्कवरी टीव्ही न्यूज. या होत्या डिस्कवरी टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात, 9388420420. तर वेळ झाली निरोप घेण्याची, उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस. तोपर्यंत धन्यवाद.